हाय फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॅलीमध्ये जॉब करण्यासाठी कोणकोणती पात्रता असावी लागते किंवा टॅलीमध्ये कोणत्या पोस्टमध्ये कोणती पात्रता हवी असते किंवा त्या पोस्टची आपल्याला आवश्यक पोस्टसाठी त्या पात्रतेची आपल्याला आवश्यकता असते. जॉब क्वालिफिकेशन म्हणजेच जॉबसाठी आवश्यक असणारी पात्रता. टॅलीमध्ये जॉबसाठी कोणकोणत्या प्रकारची पात्रता असावी लागते ते आपण पाहणार आहोत. यामध्ये प्रोफेशनल अकाउंटंट या पोस्टसाठी कोणकोणती पात्रता हवी असते ती पहिल्यांदा पाहूया. पहिली असते बी कॉम किंवा एम कॉम तुमचं कम्प्लीट झालेलं असावं. बी कॉम किंवा एम कॉम कम्प्लीट झालं असेल तर त्यानंतर टॅली प्राईम, जसं की आता पास याआधी आपल्याकडं टॅली ERP होतं, म्हणजेच टॅली विथ GST कोर्स कम्प्लीट पाहिजे. तुम्हाला टॅली यूज करता आलं पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला GST यूज करता आलं पाहिजे. त्यानंतर अकाउंटिंग डिप्लोमा किंवा अकाउंटिंगचा एखादा कोर्स झालेला असावा पाहिजे. फक्त तुमचं एम कॉम बी कॉम झालं असेल आणि तुमच्या एक्सपिरियन्स नसेल तर तुम्हाला प्रोफेशनल अकाउंटंटची पोस्ट मिळत नाही. तसेच तुम्हाला अकाउंटिंग डिप्लोमा असतील, MBA किंवा अजून भरपूर असं अकाउंटिंगचे डिप्लोमा कोर्सेस आहेत की ज्यामुळे तुम्ही तो कम्प्लीट करून प्रोफेशनल अकाउंटंटसाठी ॲप्लाय करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे एक्सपिरियन्स हवा असायला हवा. फ्रेशरसाठी प्रोफेशनल अकाउंटंटची पोस्ट दिली जात नाही. त्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स एक्सेल यायला पाहिजे. तुम्ही बघू शकता की आपलं बऱ्यापैकी काम हे फक्त टॅलीमध्ये नसून एक्सेलमध्ये सुद्धा करावं लागतं. त्यासाठी प्रोफेशनल अकाउंटंटसाठी ॲडव्हान्स एक्सेल हे यावंच लागतं. मिनिमम एक्सेल तरी, बऱ्यापैकी एक्सेल तरी यायला पाहिजे. त्यानंतर लोकल लँग्वेज जी असेल ती आणि इंग्लिश लँग्वेज तुम्हाला कंपल्सरी आली पाहिजे. जसं की अकाउंटंट असेल जिथं काम करत असेल त्या स्टेटची जी लोकल लँग्वेज असेल ती लोकल लँग्वेज, त्यानंतर इंग्लिश लँग्वेज, या दोन्ही लँग्वेज यायला हव्या असतात. त्यानंतर आपण पाहूया अकाउंटंट पोस्टसाठी कोणकोणती क्वालिफिकेशन पाहिजे. अकाउंटंट म्हणजेच जे मोठ कंपनीमध्ये अकाउंटंट MIDC कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून जॉब करत असतात त्यांच्यासाठी पहिलं बी कॉम हवं आहे. एम कॉमचं कंपल्शन नसतं, बी कॉम असेल तरी चालतं. त्यानंतर टॅलीचा कोर्स झालेला असावा, ज्यात GST पण इन्क्लूड असलं पाहिजे. म्हणजेच कोर्स नसेल केला तरी तुम्हाला टॅली येत असेल यूज करता, GST वर्किंग करत असाल तुम्ही टॅलीमध्ये तरी चालू शकतं. त्यानंतर बेसिक कम्प्युटर यूज करता आला पाहिजे, जसं की MSIT कोर्स असेल, CC CCC कोर्स असेल, हा कम्प्लीट झाला असेल तरी चालू शकतं. त्यानंतर लोकल लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे. लोकल लँग्वेज जरी आली आणि इंग्लिश बऱ्यापैकी आली तरी चालू शकतं. त्यानंतर आपण पाहूया अदर टॅली जॉब असतील, बाकी सगळे टॅली जॉब असतील, जे छोटे मोठे शॉप असेल, मॉल असतील, स्टोअर असतील, दुकान असेल, मेडिकल असेल, यामधील जॉबसाठी तुम्हाला मिनिमम 10th पास लागतं. आता 10th पासला नाहीत येत, 12वी पास तर मिनिमम मागतातच, पण तरी पण 10th पास आणि तुमचं तुमच्याकडं जर वेल एज्युकेशनिंग मोड असेल, म्हणजेच तुम्हाला खूप शिकवण्याची इच्छा असेल किंवा तुम्ही सर्व शिकून तयार होण्यासाठी कॅपेबल असाल तर तुम्हाला येथे जॉब दिला जातो. त्यानंतर टॅलीचा कोर्स तुम्हाला इथे कंपल्शन असतं की टॅलीचा कोर्स GST सहित तुम्ही शिकलेला असावा. मग तो ERP असेल किंवा प्राईम असेल. प्राईम आता नवीन असल्यामुळे त्याचे कंपल्शन करत नाहीत, पण इथून पुढच्या येणाऱ्या 1 वर्षानंतर तुम्हाला टॅली प्राईम हे कंपल्शन करतील. आता सध्याला टॅली ERP 9 असेल तरी चालू शकतं. त्यानंतर बेसिक कम्प्युटर तुम्हाला जमला पाहिजे. या व्हिडिओबद्दल किंवा टॅलीबद्दल जर कोणाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील, प्रश्न असतील, तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता, मी त्याचे उत्तर नक्की देईन. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तसेच नवीन अपलोड केलेले व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळावी म्हणून या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.